मंत्रीपद मिळाल्यानंतर पहिल्यांदा संजय राठोड यांनी प्रतिक्रिया दिली आहे. आपल्याला क्लीन चीट मिळाल्यानंतरच आपण मंत्रीपदाची शपथ घेतली आहे. या प्रकरणात आपल्या कुटुंबालाही प्रचंड मानसिक त्रास झाला असं ते म्हणाले. तर संजय राठोड प्रकरणात कायदेशीर कारवाई सुरूच राहील असं चित्रा वाघ म्हणाले. तर या प्रकरणात यापुढेही आरोप सुरू राहिले तर कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा राठोड यांनी दिलाय. हा लढा जो आहे तो चालू राहील. न्यायदेवतेवर मला विश्वास आहे. सगळ्यात पहिल्यांदा संजय राठोड याला क्लीन चीट ही महाविकास आघाडीच्या सरकारने दिली होती, म्हणजे ठाकरे सरकारने दिली आहे. आणि त्याच्यामध्ये मग त्यावेळेचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, गृहमंत्री, पुण्याचे पोलीस आयुक्त यांना विचारा ना तुम्ही कशी क्लीन चीट मिळाली. खऱ्या अर्थानं ही चौकशी पोलिसांनी केली आणि पोलिसांनी चौकशी केल्यानंतर मागे काही दिवसा अगोदर पोलिसांनी मला त्यामध्ये क्लीन चीट दिलेली आहे. लोकशाहीमध्ये सर्वांना बोलण्याचा अधिकार आहे. कदाचित चित्राताईंना माहीत नसेल हे सर्व कागदपत्र, त्यांना आम्ही पाठवण्याची व्यवस्था करू. आणि म्हणून आतापर्यंत मी शांत होतो, परंतु यानंतर अशाच पद्धतीचं जर वातावरण चालू राहिलं तर मी कायदेशीर सुद्धा मार्ग अवलंबणार आहे आणि कायदेशीर त्या ठिकाणी नोटीस सुद्धा देणार आहे. लाल मातीतली कुस्ती म्हणजे